आता बेटा प्रथमच ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर, रुपये 3000 खरेदीवर मिळवा 5% डिस्काउंट सह एक आकर्षक भेट वस्तू। मग वाट कसली बघताय, चला भेट देऊया स्वाभिमानी बाजार विटा येथे। 1 किलो सपट परिवार चहाच्या खरेदीवर पुन्हा एकदा पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी। सर्व किराणा माल व गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली। विटा शहर व आसपासच्या गावांसाठी मोफत घरपोच सेवा। नमस्कार, मी सत्यजित। रंगपंचमी सर्वत्र साजरी केली जाते, तर याच पद्धतीने रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी करणारे काही युवक आपल्यासोबत आहेत, पाहूयात काय म्हणतात। रंगपंचमी आम्हाला आज आनंद होतोय, रंगपंचमी ही एक वर्षात एकदा येणार असते आहे, त्यामुळे आम्हाला आज खूप आनंद आहे आणि आमचे कार्यकर्ते आज जोशीमध्ये आहेत, त्यामुळे आम्ही रंगपंचमी चांगल्या पद्धतीने आम्ही साजरी केली आहे। तर विट्यात चांगली रंगपंचमी केली जाते, पेट्यात जुगलबंद जोरात असते, विकली जातील पोती, विट्यात रंगपंचमीले मोठ्या साजरी केली जाते। पक्की हा कलर मातकट कलर आहे, एकदम नॅचरल कलर आहे, बऱ्याच वर्षांनी विकलं जाते, दोघांमध्ये जुगलबंदी असते। आम्ही पेठेतले सगळे लोक आनंदाने रंगपंचमी साजरी करतो, सगळ्यांनी नॅचरल कलर वापरा, कारण आता करोनाची साथ चालू आहे, तुम्ही जेवढे कलर नॅचरल वापरा तेवढेच चांगलं आहे तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या स्किनसाठी। पाण्याचा वापर कमी केला पाहिजे, कोरोना व्हायरस सुटलेला आहे, सर्वांनी सावधान राहिलं पाहिजे, अशी होळी करा की सगळ्यांचा आनंद झाला पाहिजे। ऑइल पेंट कलर असलं काय लावू नये, खूप सारे कलर हे केले आम्ही, खेळलेले खूप सारे, खूप छान वाटतंय रंग खेळून, त्यावेळेस खूपच मजा आलेली, मला तर खूपच मजा आली। आणि मागच्या वेळेस माझा बर्थडे पण होता रंगपंचमीला, त्यामुळे मला भरपूर भरवलेलं रंग, मला खूप आवडतं खेळायला। आम्ही दरवर्षीपासून आम्ही खूप रंग खेळतात आणि आमची रंगपंचमीला सल्लट धमाला, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे रंग फुलावेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असेच रंगबिरंगी आयुष्यामध्ये त्यांचं उज्ज्वल यशस्व त्यांना मिळावं। हे सर्व सण आपण साजरे केले पाहिजेत आणि आपण आपली हिंदू संस्कृती आहे जपली पाहिजे, युवकांनी आपल्या शांततेच्या मार्गाने प्रत्येक सण साजरा केला पाहिजे, कुणाही अडथळा न येता, पर्यावरण हानिकारक न होता आपण सगळे सण साजरे केले पाहिजेत। प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आनंद लुटला पाहिजे प्रत्येक सणाचा आणि ह्या आपल्या परंपरा कायम चालू ठेवल्या पाहिजे।